फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. ख्रिसमस तोंडावर आलेला आहे आणि आपण ख्रिसमससाठी स्टार शेपचं खूप महत्व असतं म्हणून बेबी स्लिपिंग बॅग करणार आहे आणि ती सुद्धा स्टारच्या आकाराची स्टार शेप बेबी स्लिपिंग बॅग. अतिशय सुंदर दिसते ही बॅग आणि याला इथे ओपन असतात बटन लावलेले आहेत आपण आणि छान आपल्याला बेबीला ठेवायला मोकळं होतं त्यामुळे इथे बेबीचं डोकं राहील आपल्या आणि इकडे दोन हात आणि हे दोन पायासाठी. फक्त 160 ग्रॅम मध्ये झालेले हे सुंदर गिफ्ट आयटम आहे. तुम्हाला कोणाचे बारशाला जायचं असो बेबी शॉवरला जायचं असो तुम्ही हे त्यांना गिफ्ट देऊ शकता. आपल्याकडे जसं डोहा जेवण वगैरे असतं त्या टाईप तर तेव्हाही तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता. अतिशय सुरेख तुम्हाला नक्कीच आवडेल हे खूप करायला. आपण जी केलेली आहे ही आपण 6 ते 9 महिन्यासाठी या मापाची केलेली आहे. तुम्ही याहून मोठी किंवा याहून लहान सुद्धा करू शकता कारण मी तसं व्हिडिओ सांगितलंय की तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल तिथपर्यंत हे वाढवत जायचं आणि मग कसं पुढचा भाग करायचा हे सगळं व्हिडिओ सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हव्या त्या लांबी रुंदीची तुम्ही करू शकता. ही जी आहे ती 6 ते 9 महिन्याच्या मापासाठी आहे. तर चला आपण पटकन बघू याचं पॅटर्न. पण पॅटर्न बघण्यापूर्वी तुम्हाला आवडलं असेल तर आधीच लाईक करा, थंब दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण बनवू ही बेबी स्लिपिंग बॅग. त्याच्या आधी यात बेबीला ठेवून दाखवते मी तुम्हाला बाहुलीला की कशी दिसते. आता बघा ही बाहुली ठेवल्यावर इतकी सुंदर दिसते आपली ही बेबी स्लिपिंग बॅग. मला वाटतं तुम्हाला खूप म्हणजे खूपच आवडलं असेल. चला आपण पटकन आता याची सुरुवात करू. हे स्टारच्या आकाराचं बेबी ब्लँकेट करण्यासाठी ही लोकर घेतली आहे आपण. वर्धमान मिलेनियम आहे साधी आणि सुई घेतली आहे 3.5 mm ची. तर सुरुवात करू आपण 4 चेनची रिंग करून. एक स्लिप नॉट केली आपण आणि 4 चेनची रिंग करून घ्या. 1, 2, 3 आणि 4 पहिल्या चेनशी स्लिप स्टिचनी याला जोडून घ्या. ही असं रिंग तयार झाली 4 चेनची. आता या रिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, 2 डबल क्रोशे 1 चेन असं 4 वेळा करायचंय. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला मी त्या रिंग मध्येच. परत दुसरा डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला पहा आपण, रिंग मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्या सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 × 2 = 1 म्हणजे हे झाले 2 डबल क्रोशे. पहिला 3 चेनचा होता, मग 1 चेन, परत 2 डबल क्रोशे, असं 5 वेळा करायचंय. मी मग अशी मला वाटतं चुकून 4 वेळा म्हटलं. 2 डबल क्रोशे केले, परत पुन्हा 1 चेन, पुन्हा 2 डबल क्रोशे, असं 5 वेळा करा. 2 डबल क्रोशे 1 चेन, 2 डबल क्रोशे 1 चेन, 2 डबल क्रोशे केले, 1 चेन. 3 झालं माझं करून. आता आणखीन 2 करू आपण. 2 डबल क्रोशे 1 चेन असं 5 वेळा करून झालंय आपलं. शेवटची 1 चेन केली मी आणि पहिल्या डबल क्रोशेशी, म्हणजे पहिला डबल क्रोशे 3 चेनचा आहे तर यातल्या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे आपल्याला. तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ म्हणजे हा पहिला राऊंड आपला पूर्ण झाला. आता दुसऱ्या आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक राऊंडला काय करायचं आहे आपल्याला की 2 टाके वाढवायचे. हे 2 डबल क्रोशे आहे ना 2 गॅपच्या मध्ये, 1 चेनच्या 2 गॅप आहे त्यामध्ये 2 डबल क्रोशे आहे. तर या 2 डबल क्रोशेचे 4 करायचे आपल्याला. म्हणून आपण पहिला डबल क्रोशे अर्थातच 3 चेनचा, दुसरा डबल क्रोशे याच टाक्यात करू आपण पुन्हा. म्हणजे पहिल्या टाक्यात आपण 2 डबल क्रोशे केले आणि दुसऱ्याही टाक्यात 2 डबल क्रोशे करू, म्हणजे 2 टाके वाढले आपले, 4 झाले. आता डबल क्रोशे मध्ये 4 डबल क्रोशे, परत 1 चेन आणि असेच पुढेही 4 डबल क्रोशे. मग 4 कसे करणार आपण, तर हे 2 टाके आहेत प्रत्येकात आपण 2 डबल क्रोशे करत आहे. 1 त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे, डबल क्रोशे 2 इन बोथ ऑफ द स्टिचेस, डबल क्रोशे स्टिच, म्हणजे हे 4 डबल क्रोशे झाले. वी हॅव 4 डबल क्रोशेस, 1, 2, 3, 4 अँड देन चेन 1 गॅप, चेन 1 स्पेस. आता असंच पुढे या दोघांवर, या टाक्यात 2, या टाक्यात 2 डबल क्रोशे, 1 चेनची गॅप, असा पूर्ण राऊंड करून घ्या. बघा 2 डबल क्रोशे 1 चेन असा पहिला राऊंड होता 5 वेळा. तर आता दुसरा राऊंड काय झाला आपला, तर 4 डबल क्रोशे 1 चेन, 4 डबल क्रोशेचे गट आहे 1 चेन. तर हे असं 5 वेळा केलं आपण
आणि शेवट पहिल्या डबल क्रोशेत म्हणजे तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने आपण याला जोडतोय. आता असं प्रत्येक राऊंडला दोन दोन डबल क्रोशे वाढवायचे, जसे दोनाचे चार केले मध्ये तर आता चाराचे सहा करायचे. मग सहा कसे करणार आपण, तर या पहिल्या आणि शेवटच्या या दोन टाक्यांमध्ये दोन दोन डबल क्रोशे करू, मधल्यांमध्ये एक एक करू. तर या पहिल्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे करतोय आपण. दोन डबल क्रोशे एकाच टाक्यात केले, मधल्या दोन्ही टाक्यात एक एकच डबल क्रोशे करणार आहे. तर हा दुसरा टाका आहे, यात एक डबल क्रोशे. तिसरा डबल क्रोशे आहे, त्यावरही एकच डबल क्रोशे. आणि हा जो चौथा डबल क्रोशे आहे, यावर पुन्हा दोन डबल क्रोशे. म्हणजे आता जिथे चार होते डबल क्रोशे, तिथे आता किती झाले, सहा डबल क्रोशे झालेत. बरोबर. मग एक चेन, पुन्हा असंच या चारचे सहा करायचे. म्हणजे पहिल्यात दोन, शेवटच्या दोन, आणि मधल्यात एक एक. तर पहिल्या याच्यात दोन डबल क्रोशे, एक आणि दोन. दुसऱ्या आणि तिसऱ्यात एक एक, एक. पुढच्या टाक्यातही एक डबल क्रोशे. आणि या चौथ्या याच्यात परत दोन डबल क्रोशे, एक आणि दोन. मग एक चेन. पाहता परत सहा सहा डबल क्रोशेचे गट झाले आपले. सहा डबल क्रोशे एक चेन, सहा डबल क्रोशे एक चेन. आता हेच रिपीट करा अजून तीन वेळा. म्हणजे या चार पैकी पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात दोन दोन डबल क्रोशे, मधल्यात एक एक, आणि नंतर एक चेन. म्हणजे आपला हा राऊंड असा होईल की सहा डबल क्रोशे एक चेन, असं पाच वेळा. आता या तिसऱ्या राऊंड मध्ये आपण काय केलं, चार डबल क्रोशे होते त्याचे सहा केले, म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दोन दोन, मध्ये एक एक. त्यामुळे हा राऊंड झाला सहा डबल क्रोशे एक चेन असा झाला. आणि परत पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचने जोडत आहे. आता चौथा राऊंड काय करणार, परत या सहाचे आठ टाके करायचे. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्यात परत दोन डबल क्रोशे, आणि मधल्या सगळ्या टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे. पहा मी पहिल्यात दोन केले, आता या मधल्या तिन्ही टाक्यात, सॉरी चार आहे, चारही टाक्यात एक एक करायचा. हा दुसरा टाका थोडासा पटकन दिसत नाही तर तो सुटला तर सगळे गणित चुकेल तुमचं. सहाचे आठ होतात की नाही एवढं लक्ष द्यायचं. पहिल्या राऊंडमध्ये दोन, दुसऱ्या राऊंडमध्ये चार, तिसऱ्या राऊंडमध्ये सहा, आठ, असे दहा, असे दोन दोन्नी वाढतील. पहा पहिल्या याच्यात दोन केले आपण, पुढच्या याच्यात एक एक चार वेळा, आणि शेवटच्या टाक्यात परत दोन. म्हणजे हे झाले एकूण आठ डबल क्रोशे. परत एक चेन घ्यायची मध्ये, आणि पुन्हा इथेही तसंच, पहिल्यात दोन, शेवटच्यात दोन, आणि मध्ये सगळीकडे एक एक. असं प्रत्येक वेळेस दोन 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 वाढवत जायचे. आता असं किती वेळ वाढवाल तुम्ही, तर ज्याची रुंदी अशी सेंटर पासून टेप धरून पाहायचं तर रुंदी त्याची 33 सेंटीमीटर, साधारण एक फूट आणि थोडंवर, एवढं होईस्तोवर आपण हे वाढवण्याचं काम करणार आहे. तर जशी तुमची लोकर असेल त्याप्रमाणे कदाचित तुम्हाला 26 मध्ये टाके येईस्तोवर करावं लागेल, कदाचित 30 टाके पर्यंत करावं लागेल, कदाचित 28. आपण आपल्या लोकरीप्रमाणे वाढवायचं. किती वाढवलं तुम्ही, तर याची रुंदी 33 सेंटीमीटर होईपर्यंत. तर मी तेवढं पूर्ण करते आणि मग आपलं हे पूर्ण झालेलं आहे. पहा आणि याची रुंदी जर तुम्ही बघाल तर ती 33 सेंटीमीटर आता झालेली आहे. बघा 33 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचंय की हे आपल्याला पाकळी जी आहे, या पाच पाकळ्या म्हणू आपण याला, तर पाकळ्या ज्या आहेत त्या अशा कमी कमी करत आणायच्या आहे. तर आपण कोणत्याही एका पाकळीच्या सुरुवातीला इथे दोरा लावून घ्या नवीन, आणि पहिला राऊंड आता आपण राऊंड वाईज नाही करणार आहे, रो वाईज करणार आहे. तर पहिला रो असा करायचा की प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला मी, आणि आता पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. आता हे 33 सेंटीमीटर करण्यासाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे करण्यासाठी वेगवेगळे लागू शकतात. कोणाला 26च रो करावे लागतील, कोणाला राऊंड करावे लागतील, कोणाला 28, कोणाला 30. तर मला माझ्या लोकरीच्या हिशोबाने, सुईच्या हिशोबाने हे 33 सेंटीमीटर होण्यासाठी 28 पर्यंत करावे लागले. म्हणजे या एक एक चेनच्या ज्या गॅप आहेत दोन, यांच्यामध्ये माझे 28 डबल क्रोशे आहेत. तर आता पहिला रो आपण, आता याच्या पुढे आपल्याला रो वाईज करायचा आहे. आणि पहिला रो आपण कसा करणार आहे, तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. तर अगदी साधा रो आहे हा, मी पूर्ण करून घेते. प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे पहिला रो.
प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असे 28 डबल क्रोशे केले आहेत आपण परत. आता याच्यापुढे आपण राऊंड मध्ये न करता रो वाईज करणार आहे, म्हणजे आपल्याला पलटवायचं आहे आणि प्रत्येक रो मध्ये दोन दोन टाके कमी करायचे. तर कमी कसे, सुरुवातीला एक कमी करायचं आणि शेवटी एक कमी करायचं. जसं वाढवताना वाढवले होते तसेच कमी करताना करायचे. आता सुरुवातीला एक कमी कसा करणार, तर 2DC टॉक म्हणजे दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे एकत्र करायचे. मग पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून मी दोन चेन केल्या, तीन नाही केल्या. तीन चेन म्हणजे कम्प्लीट डबल क्रोशे होतो. तर आता पुढच्या टाक्यामध्ये दोऱ्याचा वेढा घेऊन सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. तीन टाके आहेत हे सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन केले, म्हणजे हा झाला इनकम्प्लीट डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि दोन्ही टाक्यातून काढायचा. हा झाला 2DC टॉक, म्हणजे दोन डबल क्रोशे एकत्र विणले आपण. आता पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा. एक टाका कमी झाला इथे, आता एक शेवटी कमी होईल. शेवटचे दोन टाके उरेपर्यंत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे करा. आता शेवटचे दोन उरले की तीन उरले हे नेहमी कन्फ्युजन होतं, कारण ही असं तिरपी दिसते रेख, पण असं करायचं नाही. मोजायचे आपण टाके, तर हा पहिला दोनाचा एक केलेला एक धरला आणि असे मोजले तर आता कुठे 25 टाके झाले. आणि शेवटी दोनाचा एक करायचा आहे, म्हणजे इनकम्प्लीट डबल क्रोशे एक. पुन्हा एकदा पहा इनकम्प्लीट कसा केला. दोऱ्याचा वेढा घातला, सुई टाक्यात घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. तीन टाक्यात तीनाचे दोन केले, दोनाचा एक नाही करायचा. असंच पुढच्याही टाक्यात, म्हणजे हा शेवटचा टाका असतो आपला, हा थोडा घ्यायला त्रास होतो. तर इथे तीनाचे दोन केले फक्त. आणि हे तीन टाके असे दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढलं. परत दोन चेन करायची, म्हणजे पहिला डबल क्रोशे आपला पलटवायचं आणि इकडे एक टाका पुन्हा कमी करायचा आहे. हा पहिल्या टाक्यातला इनकम्प्लीट डबल क्रोशे झालाय, आता दुसऱ्या टाक्यात सुई घालायची आणि इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचा. दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढला. आता पुन्हा प्रत्येकात एक एक डबल क्रोशे आणि शेवटचे दोन राहिले की परत दोनाचा एक. असे दोन दोन कमी होतात, म्हणजे 28 होते पहिला रो झाल्यावर, दुसरा रो झाल्यावर 26 झाले, तिसरा रो झाल्यावर आता 24 होतील. तर असे पूर्ण करते मी ही ओळ, शेवटी एकदा परत दाखवते. पुन्हा बघा, आता शेवटी राहिलेले टाके तीन आहेत, एक दोन तीन, त्यापैकी एका ह्याच्यात करून घ्यायचा आपण डबल क्रोशे आणि शेवटचे दोन एकत्र, म्हणजे पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे, शेवटच्या टाक्यात परत इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही. म्हणजे इथे एक कमी झाला, इथे एक कमी झाला. आता जर तुम्ही मोजाल तर हे टाके असतील 24. प्रत्येक ओळीत असे दोन दोन कमी करा आणि असे कुठपर्यंत कमी कराल, तर शेवटी दोन टाके उरेपर्यंत. मग एवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. पहिले 2DC टॉक, शेवटी 2DC टॉक आणि मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. बघा, आपले टाके कमी कमी करत इथपर्यंत आलाय की ज्यात चार टाके आहेत. आता आपण शेवट पाहूयाचा. या चाराचे मला दोन करायचे टाके, परत दोन्ही बाजूनी एक एक कमी करून, तर पुन्हा मी दोन टाके दोन चेन करते, म्हणजे जेणेकरून इनकम्प्लीट डबल क्रोशे होईल तो पहिला. आता पुढच्या टाक्यात एक इनकम्प्लीट डबल क्रोशे हा पहिल्या ह्याच्यावर झाला, तर दुसऱ्या ह्याच्यावर इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि दोनाचा एक. पुढच्याही दोन टाक्यात शेवटचा असल्यामुळे परत दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे करून एकत्र 2DC टॉप. हे दोनच टाके झाले आता. आणि आता याही दोन टाक्याचा एक टाका करायचा आहे. परत इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून दोन चेन या पहिल्या टाक्याच्या झाल्या आणि दुसऱ्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे हा, आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा. आता दोरा कापून घेऊ आपण हा, आणि आपली ही एक पाकळी पूर्ण झाली. पहा, बघा, ही एक पाकळी आपली पूर्ण झाली. आता अशाच आपल्याला या उरलेल्या चारही पाकळ्या सुद्धा पूर्ण करायच्या आहेत, जशी ही केली तशी. म्हणजे पहिली ओळ पूर्ण 28 डबल क्रोशे और 28 डबल क्रोशे, मग 28 26 होतील दोन्हीकडनं एक एक कमी करून, मग 26 24 22 20 अशा पद्धतीने एक एक स्तोर करायचा. अशा चारही पाकळ्या पूर्ण करून घ्या एका भागाच्या. मग असाच अगदी दुसरा भाग बनवा, म्हणजे हे मधलं पूर्ण असंच्या असंच. असंच आपण दोन खांब एक चेन पासून सुरुवात करून आता दुसऱ्यात काही मोजायचा प्रश्न नाही. इथे 28 पर्यंत आलाय, एक एक चेनच्या मध्ये 28 डबल क्रोशे, तर तो दुसऱ्या भागात सुद्धा तुम्हाला 28 डबल क्रोशे पर्यंत गोल करून घ्यावा लागेल. आणि मग त्यातही अशीच पाकळी पूर्ण करायची आहे आपल्याला, पण पाचही नाही पूर्ण करायच्या, या भागाच्या पाचही पाकळ्या पूर्ण करायच्या आहे.
आणि पुढच्या भागाच्या मात्र फक्त तीन पाकळ्या आपण पूर्ण करू. ही एक केली, याच्या पुढची आणि याच्या पुढची, अशा तीन पाकळ्या पूर्ण करणार. ही वरची डोक्यासाठी तशीच ठेवणार आणि ही डावीकडची सुद्धा हात घालण्यासाठी तशीच ठेवणार आहे. मग या दोनचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते. तर सध्या तुम्ही काय कराल, जशी आपण ही पाकळी पूर्ण केली अशा या चारही पाकळ्या पूर्ण करा, म्हणजे अर्धा भाग झाला. दुसऱ्या भागासाठी असाच मधला गोल तयार करा, 28 डबल क्रोशे एक एक चेनच्या गॅपच्या मध्ये येईस्तोवर. आणि ही जशी पाकळी पूर्ण केली आहे अशा फक्त तीन पाकळ्या पूर्ण करा, दोन करू नका. आणि मग पुढे काय करायचं आपण पाहू. मी सांगितल्याप्रमाणे हे पाची करून झाल्यात माझ्या पाकळ्या पूर्ण. पहा, कमी करण्याचं काम आपण पाचही पाकळ्यांना केलेलं आहे एका भागात, आणि दुसऱ्या भागाच्या तीन पाकळ्यांना आपण शेवटपर्यंत कमी केलंय. या भागाच्या आपण तीनच पाकळ्या कमी केलेल्या आहेत अशा एक पाक्यापर्यंत, या दोन तशाच ठेवल्यात. तर इथे आपला डोक्याचा भाग येणार आहे आणि इथे आपला उजवा हात येणार आहे, तो आपण वेगळा करणार आहे आणि इथे जोडणार आहे. कारण की आपल्याला हात घालायला काढ घाल करायला सोपं जावं म्हणून, आणि इथे हा टोपी सारखा करील म्हणून. तर आपले हे दोन भाग असे आता पूर्ण झाले आहेत. आता आपण काय करणार पहिल्यांदा, तर इथे हाताचा जो त्रिकोणी भाग आहे जसं इथे कमी केलाय तसंच इकडे करायचं आहे. फक्त कमी असं न करता आपल्याला ते वेगळा त्रिकोण करून घ्यायचा आहे, तो नंतर आपल्याला जोडायचा आहे. तर तो त्रिकोण कसा करायचा वेगळा हे बघू आता आपण. आता आपल्याला माहित आहे जेव्हा आपण हे टाके वाढवले दोन पासून, तर इथे 33 सेंटीमीटर होईपर्यंत आपले 28 खांब झाले होते. तर म्हणून आता पुढचा हा त्रिकोण वेगळा जो करायचा आहे त्यासाठी आपल्याला 28 खांबांनी सुरुवात करावी लागेल. तर आपण चेन करू 28 आणि मग त्यावर दोन चेन वाढवून एक एक खांब करू ते 28 खांब होईपर्यंत. तर आपण स्लिप नॉट करून घेतली आणि चेन करा 28. कशासाठी करतो आपण हे, हा त्रिकोण वेगळा करण्यासाठी. इथे जो केला नाही आपण तो जोडण्यासाठी. तर आपण इथे 28 चेन करून घेऊ आधी. 1 2 3 4 अशा पद्धतीने 28 चेन करून घ्या. हे 28 चेन झाले आहेत आपल्या करून. आता आपण काय करणार, दोन चेन आणखीन करा आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तीन टाके सोडून चौथ्या टाक्यापासून डबल क्रोशे करा. तर दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला, तीनाचे दोन, दोनाचा एक, असा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असा करत जा. म्हणजे आपले 28 डबल क्रोशे होतील. हे एक पहिला तीन चेनचा डबल क्रोशे आणि दोन डबल क्रोशे झाले माझे करून, असं प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्या. 4 5 अशा पद्धतीने तर 28 होईपर्यंत करा. 28 डबल क्रोशे झालेले आहेत आपले करून. आता आपण काय करणार, त्रिकोण करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता परत दोन्ही बाजूनी एक एक टाका कमी करायचा, सुरुवातीचा आणि शेवटी. तर पुन्हा मी दोन चेन करणार आणि पलटवणार, कारण दोन चेन म्हणजे आपला इनकम्प्लीट डबल क्रोशे असतो. पलटवलं, दुसऱ्या टाक्यामध्ये सुद्धा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला आणि मग दोनाचा एक केला. म्हणजे इथे आपण एकच टाका कमी केला, दोन विणले पण एकच झाला. परत प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि शेवटी परत दोनाचा एक. तर असेच प्रत्येक डबल क्रोशे करून घ्या 24 आणि मग शेवटचे दोन टाके राहिले की आपण त्याच्यात दोनाचा एक करू. 24 टाक्यात एक एक डबल क्रोशे झालाय माझा. पहिले दोनाचा एक केला तसाच आता शेवटी दोनाचा एक करणार. म्हणजे 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे पहिला झाला. आता शेवटच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे करा. शेवटच्या टाक्यात करताना थोडा त्रास होतो आपल्याला. हा, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढा. म्हणजे हा आपला पहिला टाका आहे. तर इथे हवं तर तुम्ही मार्कर लावून ठेवत जा. ज्यांचं कन्फ्युजन होतं ना त्यांनी मार्कर लावून ठेवत जा, नाही तर कमी जास्त टाके झाले तर शेप चांगला नाही येत त्याचा. दोन चेन केले आपण पुन्हा आणि सॉरी इथे लावून काही फायदा नाही आपल्याला. आता जो 2DC टॉक करू परत तसंच करायचं आहे. इथे सुरुवातीला एक टाका कमी करायचा आहे आणि शेवटी एक टाका कमी करायचा आहे. तर 2DC टॉक म्हणून दोन चेन केले आपण. पुढचा इनकम हा पहिल्या याच्यावर झाला, दुसऱ्या याच्यावर इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोनाचा एक. तर हा आपला पहिला टाका आहे. तर पहिला टाका ओळखू येण्यासाठी असा मार्कर घालून ठेवत जा. 2DC टॉक केला की त्या टाक्यात मार्कर घालून ठेवायचा, म्हणजे चुकत नाही. मग आता मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा, शेवटी पुन्हा 2DC टॉक. दाखवतो मी तुम्हाला एकदा. मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे झाला आपला. आता हे शेवटचे दोन उरले असं मार्कर लावून ठेवलं की बरोबर कळतं, म्हणून मग चुका नाही होत. जर तुम्हाला बरोबर तसंही कळत असेल तर मार्कर लावायची गरज नाही, पण मोजत असाल तरी मार्कर लावायची गरज नाही. मार्कर काढलं मी आणि यात सुद्धा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला.
दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन तीन इथून काढला, परत दोन चेन टर्न केलं पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोनाचा एक. तर हा झाला आपला पहिला टाका, दोनाचा एक केलेला, एक टाका कमी केलाय आपण इथे. तर असा इथे मार्कर घालून ठेवायचा म्हणजे अजिबात चुकत नाही. असं आता हे पूर्ण करा एक टाका उरेपर्यंत, दोन्ही बाजूला एक एक टाका कमी करायचा प्रत्येक वेळेस एक टाका उरेपर्यंत. तर एवढं पूर्ण झालं की मी सांगते. हा माझा त्रिकोण पूर्ण झालाय पहा, आता 28 होते पहिली ओळ, मग 26, 24, 22, 20, 18 असं करत करत एक टाका उरेपर्यंत केलाय आपण. आता आपल्याला हा भाग एक बाहीचा एक हातासाठी जो होता तो झालेला करून हा इथला. आता फक्त आपला टोपीचा भाग राहिला या बाजूचा करायचा वरचा. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला 28 चेन कराव्या लागतील आणि त्यानंतर दोन चेन वाढवून प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे जशी पहिली ओळ केली होती आता तशीच ही परत त्यासाठी टोपीसाठी सुद्धा करायची आहे. डोकं म्हणू आपण त्याला, डोक्याचा भाग. तर हे माझे 28 डबल क्रोशे झाले. काय केलं आपण, 28 चेन प्लस दोन चेन केल्या आणि चौथ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केला. आता टोपीसाठी मात्र डायरेक्ट आता कमी नाही करायचं आहे आपल्याला, तर तीन चेन करा आणि प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक डबल क्रोशे करा. दुसरी ओळ काय, तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि मग अशीच तिसरी ओळ, चौथी पण अशीच आणि पाचवी पण अशीच. पाच ओळी आपण अशाच करणार आहे की ज्यात आपण टाके कमी करत नाहीये. हे 28 च्या 28 टाके राहतील, अशा पाच ओळी करा. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे, 28 टाक्यात एक एक डबल क्रोशे, अशा पाच ओळी करून घेतल्या आपण, 1, 2, 3, 4 आणि 5. आता इथून मात्र आपण टाके कमी करायला सुरुवात करणार आहे. आता कमी कसे करायचे, परत पहिल्यांदा आपण दोन्हीकडे एक एकच टाका कमी करू, म्हणजे इकडे 2DC टॉक इकडे 2DC टॉक, दोन खांब एकत्र, मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे नेहमीप्रमाणे ही ओळ. तर आपण दोन चेन करू इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून, पलटवलं पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोनाचा एक. हा झाला पहिला टाका तुमचा. इथे काय केलं आपण, 2DC टॉक एक टाका चाला दोन विणले तरी, आणि आपण त्याला मार्कर लावून ठेवलं. आता मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा आणि शेवटच्या दोन टाक्यात पुन्हा 2DC टॉक, म्हणजे आपले टाके किती होतील इथे, 26 सहाव्या ओळीनंतर. ही सहावी ओळ आहे आपली, तर ही ओळ पूर्ण करा. आधी सुरुवातीला आपण 2DC टॉक करून एक टाका कमी केला, आता शेवटी पुन्हा आपल्याला 2DC टॉक करायचा, म्हणजे दोन खांब एकत्र. तर या पुढच्या टाक्यात खांबात इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि या शेवटच्या टाक्यात सुद्धा इनकम्प्लीट डबल क्रोशे करू आपण आणि मग दोनाचा एक. तर हा इकडे एक टाका कमी झाला, म्हणजे आता हे 26 टाके उरले फक्त. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जेव्हा आपण नुसता त्रिकोण केला हा, तेव्हा आपण प्रत्येक वेळेस दोन 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 असे टाके कमी करत गेलो. आता या हा जो टोपीचा भाग करत आहे याचे पाच ओळी तर ऑलरेडी करून झाले आहेत आणि आता टाका एकही कमी झाला नव्हता. आता सहाव्या ओळीत कुठे दोन टाके कमी झाले. तर असं जर एक एकच्या स्पीडने करत बसलो कमी, तर हा भाग जास्त मोठा होईल या त्रिकोणापेक्षा. लक्षात आलं ना, तुमच्या पहिल्या पाच ओळीत एकही टाका कमी न केल्यामुळे आता जर असेच दोन्ही बाजूनी एक एक कमी करत राहिलो, तर हा जो भाग आहे टोपीचा किंवा डोक्याचा हा खूप उंच होईल. पण स्टार म्हटलं की तसं नसतं. जसं हा स्टार आहे तर याचे पाचही टोकं कसे सारखे असले पाहिजे, तर ते पाचही टोकं सारखे असण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे की एकदा आपण एक एकच टाका कमी केला, आता दुसरे पुढच्या ओळीत दोन दोन टाके कमी करू, दोन टाके या बाजूनी दोन टाके या बाजूनी, असे चार टाके एकदम कमी करणार आहे. ते कसे पाहतात, दोन चेन केल्या म्हणून मी पलटवलं आणि पुढच्या टाक्यात परत इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, दोनाचा एक करून एक टाका इथे आपण कमी केला आणि हा आपला पहिला टाका आहे. आता एक आणखीन कमी करायचा ठरवला आपण, या बाजूंनी सुद्धा दोन कमी करायचे ठरवले म्हणून मग परत पुढच्याही टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोनाचा एक. म्हणजे इथे आपण दोन टाके आता कमी केले, चार विणले पण वर दोनच आहे. आता मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा, कुठपर्यंत, शेवटचे चार टाके उरेपर्यंत. पहा आपण इथे मार्कर लावून ठेवलाय म्हणजे लक्षात येतं. तर हे चार टाके उरेपर्यंत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे करा. तर तेवढं मी करून घेते, प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे, शेवटचे चार टाके उरेपर्यंत.
आपण प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केलाय आणि हे शेवटचे चार टाके उरले आहेत. पहा यात डबल क्रोशे केलाय 1 2 3 4. तर या चार मध्ये आपण 2DC टॉक दोनदा करणार आहे, म्हणजे दोन टाके कमी होतील. तर पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे, दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे, दोनाचा एक. तसंच पुढे इनकम्प्लीट डबल क्रोशे एक, मार्कर काढून घ्या. शेवटच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे, दोनाचा एक. तर हे आपले दोन टाके कमी झाले. आता पुढच्या ओळीत मात्र पुन्हा एक एकच टाका कमी करायचा. म्हणजे इथे दोन चेन केल्या, पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे, हा दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे केला. ओ सॉरी, दोऱ्याचा वेढा घेऊन टाकायला पाहिजे. दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे, दोनाचा एक, म्हणजे एकच टाका आपण कमी केला. आता इथे पुन्हा मार्कर लावून घेऊ आपण. पुन्हा आता प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे, शेवटचे दोन याच्यात पुन्हा दोनाचा एक. हा एक शेवटचा टाका मार्करचा, हा इथपर्यंत करा एक एक डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण, शेवटचे दोन टाके उरले. पहा परत आता या दोनात पुन्हा दोनाचा एक करायचा आहे. तर पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे केला आणि हा दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि दोनाचा एक. म्हणजे आता परत आपण एक एकच टाका कमी केला. पहिले एक एक केला म्हणजे पाच रो काहीच कमी नाही केले. मग सहाव्या रो मध्ये एक एक कमी केला, सातव्या रो मध्ये दोन दोन कमी केले. आता आठव्या रोला परत एक एक कमी केला. आता या पुढच्या रोला पुन्हा दोन दोन कमी करू. असे किती वेळा दोन दोन कमी करायचे आपल्याला, की आपण प्रत्येक रो मध्ये येणाऱ्या टाक्यांची संख्या एकूण रो एवढेच झाले पाहिजे. हे किती रो आहे पहा, आपले 14 आणि हा शेवटचा एक धरला तर 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. शेवटचे दोनाचा एक धरला तर 15 रो आहे. तर 15 रो मध्येच हा सुद्धा दोनाचा एक पर्यंत आला पाहिजे. म्हणजे चार वेळा आपण टाके कमी केले नाही आहे खालच्या पहिल्या चार रो मध्ये, त्यामुळे चार वेळा आपल्याला दोन दोन टाके दोन्ही बाजूनी कमी करावे लागतील. काय लक्षात ठेवायचं, की चारदा कमी नाही केले तर चारदा इकडे दोन दोन टाके कमी करणार आपण. आणि शेवट काय असला पाहिजे, तर इकडची उंची परत एवढीच्या एवढीच आली पाहिजे. उंची याहून जास्त यायला नको. तर आता आपली ओळख कशाची आहे, तर प्रत्येक टाक्यात प्रत्येक बाजूनी दोन दोन टाके कमी करायचे. पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, दुसरा इनकम्प्लीट आणि दोनाचा एक. हा झाला पहिला टाका आपला. एक कमी झाला इथे टाका. आता एकदा परत दोनाचा एक, एक आणि दोन आणि दोनाचा एक. म्हणजे हे दोन टाके आपण कमी केले. मधल्या प्रत्येकात एक एक करा आणि शेवटी परत हे चार टाके उरले. बघा आता हा पहिला टाका आहे तुमचा. तर या चार शेवटच्या टाक्यांमध्ये परत दोनदा दोनाचा एक करायचा, म्हणजे दोन टाके कमी करायचे. तर ही ओळ मी पूर्ण करून घेते. हे चार टाके राहिले शेवटचे आणि या चारही टाक्यात आपण दोनाचा एक दोनदा करणार, जेणेकरून आपले दोन टाके कमी होणार आहे. म्हणजे एकदा आपण एक एक टाका कमी करतोय दोन्ही बाजूंनी, पुढच्या वेळेस दोन दोन टाके कमी करत आहे. तर हा एक कमी केला आणि हा दुसरा. तर असे दोन टाके आपण कमी केले. पहा इथे पुन्हा आपण सुरुवात करणार दोन चेननी आणि आता एक एक टाका कमी करायचा. दोन टाके कमी केले असे किती वेळा करावं लागेल आपल्याला, चार वेळा. की जेणेकरून आपल्याला पहिले चार रोज जिथे आपण एकही कमी नाही केला तर त्याचे कॉम्पेन्सेशन झालं पाहिजे, म्हणजे तेवढे भरून निघाले पाहिजे. म्हणून चार वेळा दोन दोन टाके कमी करायचे. तर हा इथे दोनाचा एक केला, प्रत्येक टाक्यात एक एक, शेवटी दोनाचा एक असं आपण करू. आपण हे थोडं कागदावर समजून घेऊ. पहा हा आपला ट्रँगल केलेला, हा साधा ट्रँगल केलेला आणि ही टोपी करत असलेला आपण डोक्याचा भाग. तर या ट्रँगल मध्ये हे रोज आहे R1 R2 R15, म्हणजे 15 ओळी केल्या आपण एक ट्रँगल करण्यासाठी. तर यात पहिल्या ओळीत 28 टाके होते, मग 26 झाले, मग 24 22 20 असं झालं. पहिल्या ओळीत 28, दुसऱ्या ओळीत 26, तिसऱ्या ओळीत 24, फोर्थ रो 22, फिफ्थ रो 20, सिक्स्थ रो 18, अशा प्रकारे दोन दोन कमी झाले आणि 15व्या रो मध्ये दोनाचा एक केला शेवटी आपण. बरोबर. पण आता इथे हेड करताना काय झालं पहा,
पाच ओळी आपण टाके कमीच नाही केले, म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस तसेच ठेवले, पाच वेळा पाच ओळी केल्या. मग सहाव्या ओळीमध्ये आपण त्यात दोन कमी केले, सव्वीस झाले. सातव्या ओळीमध्ये दोन्ही बाजूंनी दोन दोन म्हणजे चार कमी केले, तर इथे टाके किती झाले आपले, बावीस. बरोबर आहे. पुढच्या ओळीत परत एक एकच कमी केला म्हणजे वीस झाले. आता हे कुठपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत रो मध्ये आठ टाके असतील आणि इकडे आठ येतील तेव्हा हे दोन दोन टाके कमी करणं बंद करायचं आहे. पहा इथे आपण एक एक टाका कमी केला, इथे दोन दोन कमी केले, पुन्हा एक एक कमी केला. आता परत आपल्याला दोन दोन कमी करायचे आहे म्हणजे चार कमी होतील आणि सोळाच राहतील. त्यानंतर आपल्याला एक एक कमी करावा लागणार आहे आणि इथे टाके किती होतील, चौदा. मग दोन दोन कमी करू आपण आणि मग टाके किती होतील, दहा. दोन दोन्ही बाजूला दोन दोन कमी केले तर चौदाचे दहा होतील. आणि त्याच्या पुढे परत एक एक टाका कमी करू आणि मग टाके किती होतील, आठ. आता दोन दोन किती वेळा कमी केले पहा आपण, एक दोन तीन, तीनदा कमी केले. आणखीन आपण एकदा दोन दोन कमी करू म्हणजे टाके किती होतील इथे, चार. आता बघा या रो मध्ये बरोबर दोन्हीकडे चार चार आले, दिसतंय ना. तेराव्या रो मध्ये इथेही चार टाके आहे आणि डोक्याच्या भागातही चार टाके आहे. मग आता दोन दोन कमी करायची गरज नाही, म्हणजे आता याच्या पुढे तुम्ही चाराचे दोन एक एकच टाका कमी करा, दोन होतील आणि मग दोनाचा एक होईल. आता जसं तुम्ही मला अठ्ठावीस घ्यावे लागले म्हणून आता या पद्धतीने जर तुम्ही केलं तर कितीही टाके केले तुम्ही इथे, अठ्ठावीसच्या जागी तीस जरी असले तुमचे तरी तुम्हाला बरोबर समजेल की हे गणित कसं करायचं ते. म्हणजे पहिले एक एक कमी केला, मग दोन दोन, पुन्हा एक एक, पुन्हा दोन दोन असे कमी करत आणले. आणि हे दोन दोन कमी करण्याचं कुठपर्यंत चालू ठेवलं आपण, जोपर्यंत एखाद्या रो मध्ये या ट्रायंगल मध्ये आणि या हेड मध्ये, हँड आणि हेड मध्ये सारखी संख्या येत नाही. इथे आता चार चार आली, आता दोन दोन टाके कमी करणं बंद करायचं. किती वेळा केलं पहा आपण, एकदा इथे दोन दोन टाके कमी केले, दुसऱ्यांदा इथे कमी केले दोन, परत तिसऱ्यांदा दोन दोन टाके कमी केले आणि हे चौथ्यांदा कमी केले. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की या चार ओळीत आपण कमी नाही केले आहे म्हणून चार ओळीत आपल्याला डबल कमी करावे लागतील. तर तसंच लक्षात ठेवायचं, तुम्ही अठ्ठावीसच्या जागी तीस जरी टाके घेतले इथे आणि या पाच ओळी केल्या तरी तुम्हाला चारच वेळा हे दोन दोन कमी करावे लागतील. कारण चार वेळा आपण कमी केले नाही आहे तर त्याची भरपाई काढावीच लागेल ना कुठेतरी, तर चार वेळा दोन दोन कमी करायचे. तर अशा पद्धतीने हा ट्रायंगल पूर्ण करा. आता इथे माझे आता टाके किती आहेत पहा ओळीप्रमाणे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओळी झालेल्या आहेत आपल्या. तर नऊ ओळीनंतर सोळा टाके आहेत आपले. आता एक एक कमी केला की चौदा होतील, मग अकराव्या ओळीत दहा होतील, बाराव्या ओळीत आठ होतील, तेराव्या ओळीत चार होतील आणि इकडे सुद्धा तेराव्या ओळीत चारच आहे यातही. आणि त्यामुळे मग आपण दोन दोन नाही करायचे कमी, मग एक एकच कमी करायचा. तर अशा पद्धतीने हा पूर्ण डोक्याचा भाग जो आहे तो मी पूर्ण करते. किती वेळा दोन दोन दोन्ही बाजूनी कमी केले असं किती वेळा केलं आपण, चार वेळा फक्त. तर एवढं लक्षात ठेवा आणि पूर्ण करा हा ट्रायंगल. ही ओळ संपली माझी, चौदा टाके होते झाले आपले. आता दोन दोन कमी करायचे म्हणजे दहा टाके होतील. तर हा पहिले मी दोनाचा एक केलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा दोनाचा एक करायचा आहे कारण आपल्याला दोन टाके या बाजूनी कमी करायचे. एक टाका इथे कमी झाला, आता परत इनकम्प्लीट डबल क्रोशे करा, दोन एक दोन आणि दोनाचा एक केला म्हणजे दोन टाके कमी झाले या बाजूला. इकडे दोन असेच कमी करायचे म्हणजे चौदाचे टाके होणार आहेत आपले दहा. आता हे दहा टाके झाले आपले दोन दोन कमी केल्यावर, आता एक एक कमी करायचा आहे म्हणजे आठ टाके होतील. तर एक मी या बाजूनी कमी केला, आता प्रत्येक टाक्यात एक एक आणि शेवटी दोनाचा एक म्हणजे एकूण आठच टाके उरणार आहे. बघा आपले या ओळीनंतर किती टाके झाले आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. आता आपले पुढच्या वेळेस दोन चेन केल्या पलटवलं परत दोन दोन टाके कमी करायचे आहे. आठ टाके झाल्यानंतर पहा पुन्हा दोन दोन कमी करायचे शेवटच्यात आहे आणि मग चार होतील. तर आपण दोन दोन कमी करण्यासाठी परत इथे इनकम्प्लीट डबल क्रोशे केला, एक दुसरा इनकम्प्लीट दोनाचा एक, पुन्हा तसंच इनकम्प्लीट डबल क्रोशे एकदा दोनदा दोनाचा एक म्हणजे हे दोन टाके झाले आपले फक्त. दोनाचा एक केल्यामुळे दोन टाके कमी झाले. आता हे मधले दोन परत दोनाचा एक करायचा आहे, दोनदा एक दोन तीन चारच टाके उरले म्हणजे इथे आता परत डायरेक्ट दोनाचा एकच सुरू करावा लागेल.
तर दोनाचा एक दोनदा करा आणखीन एक इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन दोनाचा एक एक या बाजूचाही कमी झाला आणि आता हा शेवटचा तर असे चार टाके फक्त राहिले आता हे चार टाके आणि तिकडचे चार सारखे आहेत तर याच्यानंतर आता दोनाचा एक नाही करायचा आहे फक्त एक एक टाका कमी करा म्हणजे चाराचे दोन होतील आणि मग दोनाचा एक होईल इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणून दोन चेन केल्या दुसऱ्यातही इनकम्प्लीट डबल क्रोशे दोनाचा एक हा झाला एक टाका पहिला आणि आणखीन एकदा दोनाचा एक करावा लागेल कारण एक एक टाका कमी करायचा आहे पण चारच टाके एकूण त्यामुळे दोनाचा एक लागोपाठ करील आपण इनकम्प्लीट डबल क्रोशे पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशे दोनाचा एक आता हे दोनच टाके उरले म्हणून पुन्हा शेवटी दोनाचा एक करायचा आणि काय असले पाहिजे आता आपले हे एकूण रोज 15 असले पाहिजे म्हणजे मग दोन्ही टोपीचा आणि त्याचे रोजची संख्या सारखी दोनाचा एक केला हा आपला असा टोपीचा आकार येतो छान पण रोज मात्र सारखे आहेत म्हणजे जेवढे याचे रोज आहेत तेवढेच याचे रोज आहेत बरोबर 15-15 रोज दोन्हीकडे आलेले हा त्रिकोण झालाय हा थोडासा आकार याचा टोपीसारखा आलाय आता हे शिवायचं कसं हे मी दाखवते तीन भाग आपण पाकळ्या अशाच पूर्ण केल्या होत्या नेहमीसारख्या त्यानंतर हा डोक्याचा भाग म्हणजे टोपीसारखं तेही झालेला आहे आणि हा त्रिकोणी करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय की आधी एक ओळ आणखीन करून घेऊ आपण दोन ओळी की या भागाला जिथे आपण हात जाणार आहे आपला नुसता त्रिकोण जो जोडायचा आपला त्या भागाला आपण दोन ओळी आणखीन करू डबल क्रोशेच्या म्हणजे ज्याच्यात आपल्याला बटन लावून बटन पट्टी म्हणून त्याचा उपयोग करता येईल तर त्या दोन ओळी मी करून घेते डबल क्रोशेच्या हातासाठी आपण जे सोडलो होतं पाय हे तीन इकडे केलेले आहेत पूर्ण आणि हा चौथा हातासाठी आणि हा पाचवा वरचा जो आहे तो डोक्यासाठी ठेवलाय तर आता हातासाठी जो आहे त्यातल्या पहिल्या टाक्यात मी दोरा लावून घेतलाय आणि इथे आपण तीन चेन करू पहिला खांब म्हणून आणि प्रत्येक टाक्यात एक एक खांब करू म्हणजे डबल क्रोशे तर 28 टाके आपले हे तर 28 डबल क्रोशे येतील आपले आणि ही होईल तुमची काचपट्टी म्हणा हवं तर म्हणजे तुम्हाला त्यात बटनं लावलेले टाकता येतील या खांबांमध्ये जर तुमचे बटनं मोठे असतील तर या डबल क्रोशेच्या ऐवजी ट्रिबल करा आपले लहान बटनं असल्यामुळे आपण डबल क्रोशेस केले तर असं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे अशा दोन ओळी करून घ्या या दोन ओळी झाल्यात पहा आपल्या करून जिथे आपल्याला हात जोडायचा आहे म्हणजे हाताचा भाग ओपन तर तो त्या भागात आपण दोन ओळी जास्त करून घेतल्या डबल क्रोशेच्या आता इथे वरती आपल्याला डोकं ठेवायचंय तेही ओपन आणि इथे हा हात हे दोन ओपन ठेवायचे आणि बाकी सगळे भाग एकमेकांना जोडायचे तर ते जोडायचा भाग कसा करायचा जोडायचा पार्ट ते आपण आता पाहणार आहे तर आधी आपण हा मोठा जो भाग केला होता भाग पाच पाकळ्या पूर्ण केल्या होत्या तो तर त्या भागाची आपण काय करू ही राईट साईड जी आहे एक राईट साईड आहे ही रॉंग साईड आहे तर राईट साईड आपण पाठीमागे नेऊ आपण राईट साईडने शिवणार आहे की जेणेकरून आपलं शिवताना अगदी सुंदर शिवलं गेलं पाहिजे आणि आता शिवायचं कसं ते पहा याचे तीन भाग तर आपण याला शिवून घेणार आहे असे सरळ सरळ फक्त मग डोकं शिवायच्या वेळेस थोडा प्रश्न येईल बाकी सगळे भाग आपल्याला तसेच शिवता येतील बघा आता हा भाग याला ही पाकळी अशी शिवून घ्यायची आहे दोन भागाची ही दुसरी पाकळी आपण अशी शिवून घेणार आहात तिसरी पाकळी सुद्धा आपल्याला अशी शिवून घ्यायची आहे आणि मग फक्त प्रश्न आहे डोकं शिवायच्या वेळेस आणि हा हाताचा शिवायच्या वेळेस म्हणून मग डोक्याचा आकार थोडा वेगळा आहे आणि पहा हा त्रिकोण नाही आहे तर थोडासा वेगळा टोपीसारखा आकार आहे तर आपल्याला हा भाग शिवायचा कसा आहे हे पहिले महत्वाचं पाहायचंय तर आपल्याला इथून बघा हे आपण हा टोपीचा भाग याच्याशी आधी शिवून घेऊ तर तो शिवताना काय करायचं तुम्हाला हवं असेल तर बरोबर टासण्या वगैरे लावून घ्या किंवा प्रत्येक खांबात म्हणजे एक एक ओळ आहे आपली खांबाचीच आहे सगळ्या ओळी तर प्रत्येक खांबाच्या ओळी दोन दोन सिंगल क्रोशेनी शिवायचं आहे तर मी आता स्लिप नॉट करून घेते आधी आणि आपण तिथे दोरा जोडून घेऊ नवीन बघा पहिले मी कशाचा भाग शिवून दाखवत आहे तर हा डोक्याचा टोपीकडचा भाग तर हा आपल्याला दोन भाग हे असे शिवून घ्यायचे आहे थोडा इकडे फुगीर आहे एक भाग आणि एक भाग एक्झॅक्टली त्रिकोण आहे पण तसंच शिवायचं म्हणजे मग आपल्याला हा डोक्याचा भाग वर येईल
आणि असं छान इझिली त्या बाळाचं डोकं यात बसेल. आता राईट साईडनी शिवत आहे आपण, हे लक्षात घ्या. रॉंग साईड आत घेतली आपण, याची सुद्धा रॉंग साईड आत घेतली. राईट साईड दोन्ही समोर दिसणार आहे आपल्या. आणि पहिल्या टाक्यामध्ये आपण हा दोरा जोडून घेऊ इथे. याचा पहिला टाका आणि आपण जे शिवलेला आहे याचा सुद्धा पहिला टाका, खालचा मोठा भाग जो आहे त्याचा. तर हे पहिल्या टाक्यामध्ये आपण दोरा जोडून घेतला. एक चेन करा घट्ट करण्यासाठी, हे दोरे हाईड करा शक्य असेल तर. आता आपण पहिले काय करणार आहे, प्रत्येक ओळीत, आता या सगळ्या खांबाखांबाच्या ओळी आहे पहा, तर प्रत्येक ओळीत दोन दोन सिंगल क्रोशे करून ते जोडत जाईल. जोडताना सारखं हात आला पाहिजे कारण आपली राईट साईड आहे ही म्हणून. हे पहा, दोन टाके घातले आपण आणि एक खांबाची ओळ जोडल्या गेली. 15 ओळी आहेत आपल्या, तर 15 ओळी बरोबर आपल्या जोडल्या गेल्या पाहिजे. पहिली पहिलीशी, दुसरी दुसऱ्याशी अशी जोडल्या गेली पाहिजे बरोबर, नाही तर ते आकार त्याचा व्यवस्थित दिसणार नाही. पाहता पहिली ओळ झाली माझी, दुसरी ओळ आता यातल्या दुसऱ्याच ओळीसोबत इकडनं बघायचं असं उकलून हवं तर ही दुसरी ओळ आहे याची, तर दुसरी ओळ दुसऱ्या ओळीसोबत दोन मुक्या खांबानी किंवा दोन सिंगल क्रोशेने जोडून घेऊ. सिंगल क्रोशे टू इन इच रो. आता याची तिसरी ओळ आली आपली, इकडची सुद्धा तिसरीच ओळ घ्यायची आणि दोन दोन सिंगल क्रोशे करायचे. एक आणि या तिसऱ्या ओळीत दुसरा, त्याच ओळीत घेतल्या जात आहे की नाही बघायचं मागून. असे दोन दोन सिंगल क्रोशे करत आपल्याला ही टोपीसारखा जो वरचा भाग आहे तो इथे पूर्ण जोडून घ्यायचा आहे. परत एकदा बघा, चौथी ओळ आली आता माझी, तर चौथ्या ओळीत इकडे सुई घातली की इकडे सुद्धा चौथ्याच ओळीत बरोबर सुई घालायची आणि परत दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोनाचा एक केला, दोन टाके, दोन सिंगल क्रोशे या ओळीत झाले. असे प्रत्येक ओळीत असं सारखं दिसलं पाहिजे. पहा, दिसतं सारखं, तर असं पूर्ण हे टोक याईस्तोवर शिवून घ्या. मग टोकाला काय करायचं ते मी सांगते. बघा आपली अशी ही साईड शिवून झाली आहे आणि किती व्यवस्थित दिसते पहा. साधारण 30-31 टाके येतील माझी, बरोबर 30 टाके झाले आहेत कारण 15 ओळी आहेत आपल्या. ते एखादा जास्त याला तरी बिघडत नाही बरं, एक इथेच माझे 30 झाले आहेत म्हणजे आपला जास्त येणारच आहे एक, तर 1-30. आणि आता हा कॉर्नरचा टाका आहे, तर कॉर्नरला काय करायचं, एक सिंगल क्रोशे करा टोक येण्यासाठी, एक चेन केली आणि त्याच टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे केला. जिथे पहिला सिंगल क्रोशे केला होता तिथेच परत एक सिंगल क्रोशे केला, म्हणजे थोडासा टोक येईल. आता अशाच पद्धतीने ही दुसरी बाजू शिवून घ्या, तर ती शिवते मी प्रत्येक ओळीत दोन दोन सिंगल क्रोशे. आता हे डोक्याचा भाग आपला शिवून झालाय पहा, असं इथे डोकं राहील आता बाळाचं. आता पुढचा हा हाताचा भाग आहे त्रिकोणी वेगळा, तोही शिवून घेऊ आधी याला. आता असंच मी हा त्रिकोण याला पूर्ण शिवून घेते आणि मग हा वरचा भाग आपण याच्याशी जोडू. तर हा आधी त्रिकोण मी पूर्ण तसा जसा हा शिवला तसाच हा सुद्धा शिवून घेते. प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करू. मध्ये ही एक चेनची गॅप आहे तर इथे मी एक सिंगल क्रोशे केला. आता पुढचा सिंगल क्रोशे आपल्याला हे जोडायचा आहे याला. तर याच्याशी जोडताना दोन्ही याच्यात पहिल्या खांबात म्हणजे पहिल्या ओळीत दोन दोन सिंगल क्रोशे करू, एक आणि दोन. आता पुढच्या दुसऱ्या ओळीत परत तसेच दोन सिंगल क्रोशे, दोन्हीकडची दुसरी ओळ आली पाहिजे या त्रिकोणाची पण आणि या मागच्या बाजूची पण, एक आणि हे दोन. असे दोन दोन सिंगल क्रोशे करून प्रत्येक ओळीत दोन दोन सिंगल क्रोशे करून हा त्रिकोण पूर्ण जोडून घ्या. दुसऱ्याही त्रिकोणाचा एक भाग माझा जोडून झालेला आहे. आता हा वरचा टाका आलेला आहे, इथे काय केलं होतं मगाशी तसंच इथे करायचं आहे आता, की अगदी वरच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केला, कॉर्नरचा टाका घ्या, इन कॉर्नर स्टिच वन सिंगल क्रोशे वन चेन, वन सिंगल क्रोशे वन चेन, अगेन सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच, असा टोक येईल म्हणजे त्याला चांगलं एक चेन घेतल्यामुळे. आता अशीच दुसरी बाजू शिवून घ्यायची. ही हा त्रिकोण जोडणं जास्त सोपं आहे डोक्याचा भाग जोडण्यापेक्षा, कारण या टोपीचा आकार थोडा वेगळा होता असं फुगी देतं वरती म्हणून, पण हे हा त्रिकोण आणि हा खालचा त्रिकोण अगदी सारखे आहेत त्यामुळे ते जोडायला सोपं जातं. तर जोडून घ्या पूर्ण. हे बघा आपला डोकं आधी जोडला आपण, नंतर आता हा हात सुद्धा जोडून झालाय जो ओपन ठेवणार आहे आपण.
आता आपल्याला काय करायचं, जो दुसरा पीस केलाय आपण, जे आपण आधीच त्याच्या पाची पाकळ्या केल्या होत्या, आपलं तीनच पाकळ्या केल्या होत्या, तर तो पीस याला जोडायचा आहे. तर आपण सरळ बाजू समोर आणणार आणि जसे हे दोन भाग आपले शिवाय ओपन ठेवायचे आहेत ते इथे ठेवू. आणि या तीन पाकळ्या पूर्ण केलेल्या आहेत, एक दोन आणि ही तिसरी, तर या तिन्ही पाकळ्या आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहे. पहा, हे जे दोन भाग ओपन राहणार आहेत ते तसेच ठेवणार आहे, कारण त्याचा आधीच हा भाग जोडून घेतलाय आपण. इथे आता फक्त बटन लावायचे आहेत आपल्याला आणि बटन पट्टीसारखा त्याचा उपयोग करायचा. आता राहिलाय काय आपलं, तर या तीन पाकळ्या ही आता इथे आहे आपली सुई, परत हे एक चेनची गॅप आहे त्याच्यात एक सिंगल क्रोशे करा आणि मग तसंच पुन्हा प्रत्येक वेळेस दोन दोन सिंगल क्रोशे एकेका ओळीत करत करत इथपर्यंत यायचं. कॉर्नरला आलं की परत एक सिंगल क्रोशे, एक चेन, एक सिंगल क्रोशे, मग पुन्हा तसंच इथे एक चेनची गॅप आली की परत त्यात एक सिंगल क्रोशे, मग चौथी पाकळी जोडायची आणि सगळ्यात शेवटी ही पाचवी पाकळी जोडायची. जोडताना सरळ बाजू वर आली पाहिजे, दोन्ही उलट बाजू आतमध्ये आहेत आणि आपल्याला जोडताना त्यासाठी जास्त काळजीपूर्वक जोडायचं आहे. आपण बघा किती व्यवस्थित जोडलेलं आहे की जेणेकरून आपल्या कुठेही खराब दिसणार नाही, ही आपली राईट साईड असते. कारण तर असं काळजीपूर्वक आता या तिन्ही पाकळ्या जोडून घेते मी आणि नंतर आपण बटन लावू याला आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं दिसत आहे ते. हे आपलं पूर्ण झालंय बघा, सगळं माझं शिवून झालेलं आहे. हे बटन सुद्धा लावले आहेत मी तीन. इथे एक शो बटन तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता तुम्ही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन याला लाल रंगाची वगैरे अशी बॉर्डर सुद्धा करू शकता बरं, आणि खूप सुंदर दिसेल ती सुद्धा केल्यावर. तर मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.